महाराष्ट्र वीज कामगार महासंघ या ठिकाणी एक खेदनीय गोष्ट आपण नमूद करावीशी वाटते की आम्ही या महाराष्ट्र शासनाला 4 तारखेला भी आंदोलनाची नोटीस दिलेली आहे। या तिन्ही कंपनीतील साधारणतः 30 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या आंदोलनासाठी 100% आम्हाला उपस्थिती आहे, 100% कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आहे, तरी सुद्धा या शासनाने या आंदोलन दखल घेतलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला चर्चेला बरोबर देखील नाही, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। या भाषणाच्या संपामुळे जर काही परिणाम गंभीरच्या संपामुळे जर काही म्हणजे काय औद्योगिक शांतता अशांती निर्माण झाली, संपूर्ण महाराष्ट्र अंधारात गेला, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्राची असेल, महाराष्ट्र शासनाची असेल, असे त्यांना आम्ही आगाऊ सूचना देतो। तरीसुद्धा हा जो आदरणीयला पॅरल असल्याचा जो निर्णय आहे त्वरित त्यांनी मागा घ्यावा, अन्यथा हे भारतीय शासनाचा आम्ही संपर्क करूच, त्याच्यावर शासनाला जर काही सुचलं नाही तर निश्चितच्या काळामध्ये पुढील 18 जानेवारीनंतर बेमुदत संप पुकारून आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू, एवढं या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। कंत्राटी कामगाराला शाश्वती मिळण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे। आम्हाला दुसरं काही नको, फक्त आम्हाला शाश्वती हवी ही विनंती करतो आणि वीज संघर्ष कृती समितीला कंत्राटी कामगार महाराष्ट्र प्रदेशचा पूर्ण पाठिंबा आहे हे सांगून 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याच्यानंतर तो आमचा जो पुढचा टप्पा आहे तो 2 तारखेला आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर, जसा नागपूर विधानसभेवर काढला तसा ठाणे जिल्हाधिकार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने आम्ही तिथं मोर्चा काढणार आहोत आणि त्याच्यानंतरही शासनाला जर सद्बुद्धी सुचली नाही तर 4, 5 आणि 6 तारखेला आम्ही 3 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत आणि तरीही शासन जागा झालं नाही 18 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत आणि हे आमचं ठामपणे ठरलेलं आहे। 30 संघटना एकत्रित येऊन न भूतन भविष्यती अशी एकजूट आम्ही तयार केलेली आहे आणि ती वाया जाणार नाही याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे।